एक पेन चूक करू शकतो, पण एक पेन्सिल कधीच चूक करत नाही, कारण तिचा पार्टनर खोट रबर तिच्या सोबत असतो, तो तिच्या सर्व चुका सुधारतो। म्हणून जीवनात आपला एक तरी विश्वासू मित्र असावा जो आपल्या चुका सुधारेल। जीवनात अशा लोकांना जवळ करा जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत मजबूतपणे उभे राहतील, कारण रिलेशन्स मध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर लोक गेम खेळायला सुरुवात करतात। मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते। मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे, पण फक्त मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे। लोकांच्या अंगात देवी भूतच का येतात? शिवाजी महाराज, सम्राट अशोक, सावित्रीबाई फुले, न्यूटन यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत? जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल। जीभ जरी तोंडात असते तरी ती कधी कधी डोके फिरविते, जीभ जरी तोंडात असते तरी ती कधी कधी डोके फिरविते। जो मूळचाच सद्गुणी आहे त्याच्यावर दुर्गुणाचा काही परिणाम होत नाही। खाजगीत कान उपटा, परंतु चार चौघात कौतुकच करा। खाजगीत कान उपटा, पण चार चौघात कौतुकच करा। गरिबी जगातल्या प्रत्येक वाईट गोष्टींना जन्म देते। गरिबी जगातल्या प्रत्येक वाईट गोष्टींना जन्म देते। चारित्र्याचा विकास सुसंगतीने होतो, तर बुद्धीचा विकास एकांतात होतो। जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही। जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही। काही व्यक्ती सुगंधी आतराच्या कुपीसारख्या असतात। त्या तुमच्या जवळ असोत किंवा नसोत, त्यांच्या आठवणीचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो। जीवनामध्ये आपल्या ध्येयासाठी कधीही कुणाला मार्ग विचारू नका, कारण पर्वतातून निघणाऱ्या नदीने कधीही कुणाला विचारले नाही की समुद्र किती दूर आहे। जितकी माणसं तितकी दुःख। काही दुःख उघड उघड दाखविता येतात, तर काही काळजात खोल खोल लपवावी लागतात। जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे असावे, कुसकुरणाऱ्याला सुद्धा त्याने सुगंधच द्यावे। दुःखामध्ये पण हसत राहू, वेळ तर सर्वांचीच येते। झालं तर आयुष्याचं सोनं, नाहीतर राग तर सर्वांचीच होते। धन्यवाद मित्रांनो, प्रिय कविता।